बघा, लास्ट लेक्चरला काय होतं, आपला जो सेकंड युनिट होता तो सेकंड युनिट कसा होता, संपला होता लास्ट लेक्चरला. तर या लेक्चरला आपण काय करणार आहोत, जो आपला थर्ड युनिट आहे ओके, तो थर्ड युनिट आपण स्टार्ट करणार आहोत. थर्ड युनिटचं नाव आहे सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, आपण पहिला युनिट बघितला होता ITSMचं इंट्रोडक्शन आणि त्याच्यासोबत सर्व्हिस स्ट्रॅटेजी कशी फिक्स करतात, हा फर्स्ट युनिट होता. सेकंड युनिटमध्ये आपण काय बघितलं होतं, सर्व्हिस डिझाईन कशी करतात. आणि थर्ड युनिटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सर्व्हिस ट्रान्झिशनचा रोल काय असतो किंवा सर्व्हिस ट्रान्झिशन ही कन्सेप्ट काय असते. ओके, तर आपण वन बाय वन पहिल्यांदा बघूया सर्व्हिस ट्रान्झिशनचे फंडामेंटल्स काय. आपला जो फर्स्ट पॉइंट आहे दॅट इज फंडामेंटल्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, सो बघा त्यांनी काय काय दिले बघा सर्व्हिस ट्रान्झिशन फंडामेंटल्स मध्ये. फर्स्ट पॉइंट आहे सर्व्हिस ट्रान्झिशन मेक्स शुअर दॅट न्यू ऑर चेंज्ड सर्व्हिस विच सॅटिस्फाईज द रिक्वायरमेंट्स ऑफ कस्टमर and business expectations as documented in the service strategy and service design life cycle stage. पहिला पॉइंट मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, सर्व्हिस ट्रान्झिशन मेक श्युअर दॅट न्यू ऑर चेंज सर्व्हिसेस विच सॅटिस्फाईज द कस्टमर रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय, सर्व्हिस ट्रान्झिशन काय करत असते की तुम्हाला खात्री देत असते की ज्या तुमच्या नवीन सर्व्हिसेस आहेत ओके, किंवा ज्या तुम्ही चेंज केलेल्या सर्व्हिसेस आहेत, ज्या सर्व्हिसेस कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल करत होत्या त्याचबरोबर कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स फुलफिल करत होत्या, अशा सर्व्हिससोबत डील करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही काय वापरता, सर्व्हिस ट्रान्झिशन या फेजमध्ये फेजचा यूज करता. ओके, अशा सर्व्हिसेस ज्या सर्व्हिसेस चेंज सर्व्हिसेस आहेत किंवा न्यू सर्व्हिसेस आहेत, ज्या सर्व्हिसेस कस्टमरच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतात किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल करतात, ॲज वेल ॲज ज्या रिक्वायरमेंट्स किंवा चेंज सर्व्हिसेस काय करतात, बिझनेसचे एक्सपेक्टेशन्स फुलफिल करतात. ओके, आणि ते एक्सपेक्टेशन्स कुठे डॉक्युमेंटेशन कुठे त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं असतं किंवा त्या रिक्वायरमेंट्सचं त्या सर्व्हिसेसचं चेंज सर्व्हिसेसचं डॉक्युमेंटेशन कुठे केलेलं असतं, सर्व्हिस स्ट्रॅटजी फेजला किंवा सर्व्हिस डिझाईन फेजला गेलेलं असतं. ओके, सर्व्हिस ट्रान्झिशन ही कशाच्या रिलेटेडची फेज आहे, हे कशाच्या रिलेटेड काम करतं, तर तुमच्या ज्या न्यू सर्व्हिसेस तुम्ही इंट्रोड्यूस करता ॲज वेल ॲज तुम्ही काय करता, एखादी जुनी सर्व्हिस चेंज करता, तर अशा वेळेस तुम्ही काय करता, सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचा यूज करता. ओके, हे त्याने पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलंय. सेकंड पॉईंटमध्ये बघा काय सांगितलं फंडामेंटल्समध्ये, ट्रान्झिशन लाईफ सायकल स्टेज टेक्स द ओव्हरऑल केअर ऑफ ट्रान्झिशन पार्ट. ओके, जी तुमची ट्रान्झिशन लाईफ सायकल आहे किंवा ट्रान्झिशनची स्टेज आहे, ती स्टेज काय करते, तुमचा जो ट्रान्झिशन पार्ट असतो ज्याच्यामध्ये तू असा पार्ट ज्या फेजला किंवा अशी फेज ज्या फेजला ट्रान्झिशन होत असतं. ओके, मग ते ओल्ड सर्व्हिसेसचं न्यू सर्व्हिसेसमध्ये किंवा तुमची जी ज्या जुन्या सर्व्हिसेस होत्या त्यांना तुम्ही चेंज करत असाल त्यावेळेस. ओके, तर ट्रान्झिशन होत असतं काय असतं, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये तुमच्या सर्व्हिसेसचं ट्रान्झिशन होत असेल तर त्या पार्टला काय केलं जातं, किंवा तो पार्ट ट्रान्झिशन लाईफ सायकल स्टेजमध्ये इन्क्लूड केला जातो. ओके, असं त्यांनी सांगितलंय. थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, द एम ऑफ ट्रान्झिशन स्टेज is to plan and manage changes efficiently as well as effectively. काय सांगितलं त्यांनी, the aim of transition stage is to plan and manage changes efficiently and effectively. त्यांना काय करायचं असतं, मेन ट्रान्झिशन स्टेजचं एम काय असतं, की तुमचा जो बदलणारा प्लॅन आहे किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये होणारे जे चेंजेस आहेत त्या चेंजेसना इफेक्टिवली आणि इफिशियंटली मॅनेज करणं हे सर्व्हिस ट्रान्झिशन स्टेजचं मेन एम असतं. ओके, असं त्यांनी सांगितलंय.
त्याचबरोबर सर्व्हिस ट्रान्झिशनचं अजून एक एम काय असतं की ते काय करत असतं, तुमचे जे बदललेले प्लॅन्स आहेत किंवा जे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत असे जे चेंजेस आहेत त्यांना मॅनेज करता करता साईड बाय साईड अजून काय करतं, त्याच्यासोबत ज्या असोसिएटेड रिस्क असतात ओके त्या रिस्क ज्या काय असतात त्या कमी करण्याचं काम किंवा त्याच्या रिलेटेड जे डिसिजन असतात त्या डिसिजनना सपोर्ट करण्याचं काम काय होत असतं ट्रान्झिशन फेजमध्ये होत असतं किंवा ट्रान्झिशन स्टेजला होत असतं. ओके दिस इज अवर थर्ड पॉईंट. पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला सर्व्हिस ट्रान्झिशन काय असते, काय असते सर्व्हिस ट्रान्झिशनमध्ये न्यू सर्व्हिसेस असतात किंवा चेंज सर्व्हिसेस असतात ज्या सर्व्हिसेस कस्टमरच्या रिक्वायरमेंट आणि काय केलं असतं बिझनेसची एक्सपेक्टेशन फुलफिल करत असतात. सेकंड स्टेजमध्ये काय सांगितलेलं सर्व्हिस ट्रान्झिशनमध्ये काय असतं, एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस तुमची सर्व्हिस जाते त्यावेळेस सर्व्हिस ट्रान्झिशनचा मेन रोल असतो. थर्ड पॉईंटला काय सांगितलं होतं सर्व्हिस ट्रान्झिशनचं मेन एम काय असतं की तुमच्या प्लॅनमध्ये होणारे चेंजेस किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये होणारे चेंजेस यांना इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली मॅनेज करणं ॲज वेल ॲज त्याच्या रिलेटेड ज्या रिस्क असोसिएटेड असतात किंवा रिस्क ज्या असतात त्या रिस्कना कंट्रोल करणं ओके आणि त्या रिस्कच्या रिलेटेड जे घेतलेले डिसिजन्स असतात त्या डिसिजन्सना काय करणं सपोर्ट करणं दॅट इज द मेन एम ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन फेज. ओके तर हा झाला आपला थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा द ट्रान्झिशन गायडन्स कवर्स द प्रॅक्टिसेस इन चेंज मॅनेजमेंट सर्व्हिस असेट अँड कन्फ्युग्रेशन मॅनेजमेंट रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट चेंज इव्हॉल्युशन अँड नॉलेज मॅनेजमेंट. त्यांनी काय सांगितलंय बघा द ट्रान्झिशन गायडन्स कवर्स द प्रॅक्टिसेस इन म्हणजेच काय तुम्ही सिम्पली जर सांगायचं म्हटलं की जे तुम्ही ट्रान्झिशन फेजला जे गायडन्स असतं किंवा ट्रान्झिशन फेजमध्ये मोस्टली हा जे एरिया आहे तुमचं चेंज मॅनेजमेंट असेल सर्व्हिस कन्फिग्रेशन मॅनेजमेंट असेल डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट असेल चेंज इव्हॅल्युएशन असेल तर या सगळ्या टाईपचे मॅनेजमेंट आहेत ते मॅनेजमेंट कव्हर केले जातात. ओके असं त्यांनी फोर्थ पॉईंटमध्ये सांगितलंय. आणि फिफ्थ पॉईंटने एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगितलाय तो काय आहे बघा विदाउट अन अप्रोप्रिएट नॉलेज ट्रान्झिशन विल नेवर सक्सेसफुल. तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय तुमच्या एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जे तुम्ही ट्रान्झिशन करताय ते कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाही असं त्यांनी फिफ्थ पॉईंट आहे तो मेन पॉईंट सांगितलाय. ओके हे होते फंडामेंटल्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. पुन्हा तर सांगतो काय काय फंडामेंटल्स सांगितले होते मी तुम्हाला. फर्स्ट फंडामेंटल होतं ते म्हणजे सर्व्हिस ट्रान्झिशन म्हणजे काय असतं की जुन्या आणि ज्या नवीन सर्व्हिसेस तुम्ही इंट्रोड्यूस करताय ज्या सर्व्हिसेस कस्टमरचा रिक्वायरमेंट फुलफिल करतात किंवा बिझनेसची एक्सपेक्टेशन फुलफिल करतात अशा सर्व्हिसेस सर्व्हिस ट्रान्झिशन्समध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. सेकंड स्टेजला मी तुम्हाला सांगितले होते की सर्व्हिस ट्रान्झिशनची लाईफ सायकल आहे किंवा सर्व्हिस ट्रान्झिशनची फेज आहे त्या फेजमध्ये काय होतं सर्व्हिस एका स्टेजमधून किंवा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्जन केलं जातं हे मी तुम्हाला सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं होतं. थर्ड पॉईंटमध्ये फंडामेंटल्समध्ये काय सांगितलं होतं की सर्व्हिस ट्रान्झिशनचं मेन एम काय असतं की तुमचे जे नवीन बदललेले प्लॅन आहेत किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये होणारे जे चेंजेस आहेत ते इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली मॅनेज करणं ॲज वेल ॲज त्या चेंजेसबरोबर ज्या रिस्क असतील किंवा रिस्क ज्या तयार होतील त्या रिस्कना कंट्रोल करणं आणि त्या रिस्कच्या रिलेटेड घेतले जाणारे डिसिजन्स आहेत त्या डिसिजन्सना सपोर्ट करणं दॅट इज द मेन एम ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. हा होता तुमचा थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये काय केलं जातं किंवा सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये कशाचं गायडन्स दिलं जातं तुमचं चेंज मॅनेजमेंट असेल चेंज इव्हॉल्युशन असेल रिलीज मॅनेजमेंट असेल डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट असेल ओके किंवा कन्फिग्युरेशन मॅनेजमेंट असेल तर या सगळ्या जे मॅनेजमेंटचे टाईप्स आहेत हे टाईप्स कशामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्यांनी सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि फिफ्थ जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता की तुमच्याकडे जर अप्रोप्रिएट नॉलेज नसेल
ओके तुमच्याकडे जर अप्रोप्रिएट नॉलेज नसेल म्हणजे ती फेज एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये सर्व्हिसला न्यायचा असेल किंवा सर्व्हिसमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुमच्या सर्व्हिसबद्दल तुम्हाला जर अप्रोप्रिएट नॉलेज नसेल तर तुम्ही त्या सर्व्हिसमध्ये कोणताही चेंज करू शकत नाही किंवा ते चेंजेस केलेले सक्सेसफुल होणार नाहीत असं त्यांनी फिफ्थ पॉईंटमध्ये सांगितलंय. ओके दीज आर फाईव्ह पॉईंट्स रिलेटेड टू फंडामेंटल्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन्स. म्हणजे काय सर्व्हिस ट्रान्झिशन थोडक्यात काय असतं हे त्यांनी या पॉईंटमध्ये तुम्हाला इन्क्लूड केलंय किंवा तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलंय. ओके या पॉईंटमध्ये कोणाला काय डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपला आहे सर्व्हिस ट्रान्झिशन प्रिन्सिपल्स अँड ऑब्जेक्टिव्स. सर्व्हिस ट्रान्झिशनचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत त्याचबरोबर सर्व्हिस ट्रान्झिशनचे ऑब्जेक्टिव कोणते कोणते आहेत हे त्यांनी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय. ओके त्याच्यामध्ये बघा जे इंट्रोडक्शन आहे इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय सर्व्हिस ट्रान्झिशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फेजेस ऑफ आय टी आय एल लाईफ सायकल. सर्व्हिस ट्रान्झिशन ही काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट फेज आहे आय टी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी आहे तिच्या लाईफ सायकलमध्ये किंवा आय टी एसमची जी लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमधली मोस्ट इम्पॉर्टंट फेज म्हणून ट्रान्झिशन फेजला ओळखलं जातं. पहिलं असतं सर्व्हिस स्ट्रॅटर्जी, सेकंड असतं तुमचं सर्व्हिस डिझाईन, थर्ड असतं तुमचं सर्व्हिस ट्रान्झिशन, फोर्थ असतं तुमचं सर्व्हिस ऑपरेशन आणि फिफ्थ असतं तुमचं कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ऑफ युअर सर्व्हिस. अशा पाच फेजेस आहेत आय टी एस एममध्ये किंवा आय टी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररीमध्ये तुम्हाला टोटल पाच फेजेस शिकायचे आहेत. त्यातली मोस्ट इम्पॉर्टंट फेज कुठली आहे जी आपण आत्ता फेज शिकतोय सर्व्हिस ट्रान्झिशन फेज ही मोस्ट इम्पॉर्टंट फेज आहे सर्व्हिस लाईफ सायकलमधली. ओके त्याने काय सांगितलंय इन जनरल ट्रान्झिशन इज डिफाइंड ॲज अ मुवमेंट ऑर चेंज फ्रॉम वन स्टेज टू अनदर स्टेज. ओके जनरलमध्ये काय सांगितलं किंवा इन जनरल काय असतं ट्रान्झिशन कशाला म्हणतो आपण तर एका फेजमधून किंवा मुवमेंट एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जा घेतली जाणारी मुवमेंट किंवा होणारी मुवमेंट याला काय म्हणतो किंवा एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जर तुम्हाला सर्व्हिसचा चेंज करायचं आहे तर ते चेंजेस किंवा ती केली जाणारी मुवमेंट दॅट इज युअर सर्व्हिस ट्रान्झिशन असं त्यांनी म्हटलंय. ओके नेक्स्ट त्यांनी त्याच पॉईंटमध्ये एक मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलंय वाय सर्व्हिस ट्रान्झिशन इज इम्पॉर्टंट. सर्व्हिस ट्रान्झिशन काय इम्पॉर्टंट आहे? ओके ते त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय. ओके इट इज रिअली इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द नीड फॉर डेव्हलपिंग अ सर्व्हिस ट्रान्झिशन. सर्व्हिस ट्रान्झिशन डेव्हलप करण्याची गरज का लागली तर ते या त्यांनी खालच्या पॉईंट्समध्ये सांगितलंय. ओके बघा त्यातला पहिला पॉईंट कुठला आहे अन इंट्रोडक्शन ऑफ न्यू सर्व्हिस ऑर डीकमिशनिंग of old service require considerable amount of change that need to be managed effectively and efficiently. Okay tumchakade je tumchi ji service hai service la change kartana tumhi tya service madla kiti part la change kartay he olakhna khup garjeche asto. Okay ani to specific part la change kela nantar tyache effect kya hotil ani tya specific part la change karnyasathi kay kele tani किंवा त्या स्पेसिफिक पार्टला चेंज करताना तुम्हाला कसं त्याला मॅनेज करावं लागेल आणि ते मॅनेजमेंट इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कसं होईल याच्यासाठी काय केलं जातं सर्व्हिस ट्रान्झिशन ही जी स्टेज आहे ती डेव्हलप करण्यात आली. ओके हा त्याने सांगितलंय की सर्व्हिस ट्रान्झिशन इम्पॉर्टंट काय आहे कारण तुम्हाला तुमच्याकडे ज्या चेंजेस होत आहेत तुमच्या सर्व्हिसमध्ये त्यांना इफेक्टिव्ह आणि इफिशियंटली समजा मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिस ट्रान्झिशनची गरज लागते. हा त्यांनी सांगितलंय वा सर्व्हिस ट्रान्झिशन इज इम्पॉर्टंट तर हा त्याने पहिला ऍस्पेक्ट त्यातला सांगितलं. सेकंड ऍस्पेक्ट काय सांगितलं बघा अ सक्सेसफुल ट्रान्झिशन प्लॅन हॅज टू बी इन प्लेस टू ट्रान्झिशन द सर्व्हिस इन कॉस्ट इफेक्टिव्ह अँड टाइमली मॅनर. जर तुम्हाला तुमच्या सर्व्हिस जी चेंज होते त्या चेंज होणाऱ्या सर्व्हिसला स्पेसिफिक टाईममध्ये आणि कॉस्ट इफेक्टिव्ह वेनं तुम्हाला समजा पूर्ण करायचं असेल त्या सर्व्हिसला किंवा त्याच्यामध्ये चेंजेस आणायचे असतील तर तुम्हाला सर्व्हिस ट्रान्झिशन फेजची गरज लागते. किंवा सर्व्हिस ट्रान्झिशन या स्टेजला त्यांनी काय केलं या कारणास्तव डिप्लॉय केलंय या कारणास्तव डेव्हलप केलंय कारण तुमच्याकडे जे चेंजेस होत आहेत त्या चेंजेसना मॅनेज करताना ते चेंजेस कॉस्ट इफेक्टिव्ह असले पाहिजेत एज वेल ॲज
स्पेसिफिक टाइम मध्ये ते कव्हर झाले पाहिजेत याच्यासाठी त्यांनी काय केले, सर्व्हिस ट्रान्झिशन ही स्टेज डेव्हलप केली. हे आहे सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. थर्ड इम्पॉर्टन्स त्यांनी काय सांगितलं बघा, ओके, अ डिटेल एस्टिमेशन ऑफ कॉस्ट टाइमिंग अँड रिसोर्सेस असोसिएटेड विद द चेंज एड्स ॲट मिनिमायझिंग द रिस्क. म्हणजेच काय, तुम्हाला सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये काय मिळतं, डिटेल तुम्ही एस्टिमेट करू शकता की याची कॉस्ट किती लागेल, या ही गोष्ट चेंज करायची आपल्याला, ही गोष्ट ॲक्च्युली इम्प्लिमेंट करायची, मग अशा वेळेस तुम्हाला वेळ किती लागेल आणि तुम्हाला कोणते कोणते रिसोर्सेस अवेलेबल करून घ्यावे लागतील, हे तीन ज्या गोष्टी आहेत ज्या चेंजेसच्या रिलेटेड आहेत, तर ह्याच गोष्टी काय करतात, जर तुम्हाला चांगल्या समजून घेतल्यात तुम्ही, तर त्या चेंजेसमध्ये होणारे जे रिस्क आहेत, त्या चेंजेसच्या बरोबर येणारे जे रिस्क आहेत, ते रिस्क तुम्ही काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. म्हणून सर्व्हिस ट्रान्झिशन फेज ही खूप इम्पॉर्टंट फेज मानली जाते सर्व्हिस लाईफ सायकलची. ओके, तर हे सगळं इम्पॉर्टन्स आहे सर्व्हिस लाईफ सायकलचं. पुन्हा एकदा सांगतो इम्पॉर्टन्स काय आहे. पहिला इम्पॉर्टन्स आहे की तुम्हाला सर्व्हिस जे चेंजेस होत आहेत त्या चेंजेसला तुम्हाला मॅनेज करायचं आहे इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली, तर तुम्हाला सर्व्हिस ट्रान्झिशन फेजची गरज लागते. सेकंडमध्ये तुम्हाला तुमची जी चेंजेस आहेत ते एका स्पेसिफिक टाईममध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि ते चेंजेस कॉस्ट इफेक्टिव्ह असले पाहिजेत, हे जर तुम्हाला साध्य करायचं असेल, ओके, तुम्हाला तुमच्या चेंजेसना कॉस्ट इफेक्टिव्ह बनवायचं आहे, ॲज वेल ॲज तुम्ही ज्या टाईम फ्रेममध्ये त्यांना कम्प्लिशन आहे किंवा ज्या टाईममध्ये तुम्हाला मिनिमम टाईममध्ये कम्प्लीट करायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं, सर्व्हिस ट्रान्झिशन स्टेजची गरज लागते. हे त्याचं सेकंड इम्पॉर्टन्स आहे. थर्ड इम्पॉर्टन्स त्याचं काय आहे की ज्या चेंजेसच्या रिलेटेड ज्या रिस्क येतात, फॉर एक्झाम्पल ती कॉस्ट रिलेटेड रिस्क असेल किंवा टायमिंगच्या रिलेटेड रिस्क असेल किंवा रिसोर्सेसच्या रिलेटेड रिस्क असेल, तर या सगळ्या ज्या रिस्क आहेत त्या मिनिमाइज करण्याचं काम कोण करतं, सर्व्हिस ट्रान्झिशन फेज करते. हे तीन इम्पॉर्टन्स आहेत सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी दिलेत की प्रिन्सिपल्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. त्यांनी काय दिलेत, की प्रिन्सिपल्स ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, त्यातलं पहिलं पॉईंट किंवा पहिलं प्रिन्सिपल त्यांनी काय दिलं बघा, डिफायनिंग अ क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी अँड थ्रूली अंडरस्टँडिंग द युटिलिटीज अँड वॉरंटीज ऑफ आय टी सर्व्हिसेस. ओके, की प्रिन्सिपल काय असतं की तुमच्या जे ट्रान्झिशन होणार आहे, ओके, त्या ट्रान्झिशनची पॉलिसी ओळखणं ॲज वेल ॲज त्या ट्रान्झिशनला समजून घेणं, त्याच्यासाठी किती युटिलिटीज आपल्याला लागत आहेत किंवा कोणत्या कोणत्या वॉरंटीज आपल्याला आय टी सर्व्हिसेसमध्ये कन्सिडर कराव्या लागतील, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे काय आहेत, किंवा ट्रान्झिशनच्या पॉलिसीज ओळखणं, हे आपलं काय पहिलं की प्रिन्सिपल आहे ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. सर्व्हिस ट्रान्झिशनचं पहिलं की प्रिन्सिपल कोणतं आहे, तर क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी कोणती आहे हे ओळखणं. कशाच्या मधून ओळखू शकता क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी, तर तुमच्या युटिलिटीज आणि तुमच्या वॉरंटीज काय आहेत आय टी सर्व्हिसच्या, त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमच्या ट्रान्झिशन फेजमध्ये ज्या ट्रान्झिशन पॉलिसीज आहेत त्या ओळखू शकता. ओके, हे काय पहिलं की प्रिन्सिपल आहे सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचं. ओके, सेकंड प्रिन्सिपल काय आहे, तुम्ही जी ट्रान्झिशन पॉलिसी ओळखलाय ती ट्रान्झिशन पॉलिसी कशी असली पाहिजे, की जे ऑर्गनायझेशनचे जे स्टँडर्ड्स आहेत किंवा तुमच्या गव्हर्नन्सचे जे स्टँडर्ड्स आहेत त्यांना मॅच करणारी असली पाहिजे. हे आहे सेकंड प्रिन्सिपल ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, सेकंड प्रिन्सिपल काय सांगतं की तुम्ही जी पॉलिसी ओळखलाय ती पॉलिसी कशी असली पाहिजे, ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्ड्सना मॅच करणारी असली पाहिजे, ॲज वेल ॲज तुमचे जे गव्हर्नन्स असेल किंवा गव्हर्नन्सचे जे स्टँडर्ड असतील, गव्हर्नन्सचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजना मॅच करणारी सर्व्हिस ट्रान्झिशन पॉलिसी असली पाहिजे तुमची. हे आहे त्याचं सेकंड की प्रिन्सिपल. ओके, थर्ड की प्रिन्सिपल बघा काय आहे, अडेअर टू द स्टँडर्डाइज अप्रोच अँड मेजर फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ रिक्वायर्ड सर्व्हिसेस. थर्ड की प्रिन्सिपल काय असतं, अडेअर म्हणजे काय असतं, ए डी एच ई आर ई, याचा मिनिंग काय होतो, फॉलो. अडेअर म्हणजे इथे मिनिंग काय घ्यायचं आहे, फॉलो. ओके, एक मिनिट. ओके, अडेअर म्हणजे काय, तुमच्या जे काय सर्व्हिस ट्रान्झिशन ही जे काय
स्टेज है, ती स्टेज काय करते, जो स्टँडर्डाइज अप्रोच आहे सर्व्हिसचा किंवा सर्व्हिसमध्ये जे असणारे मेजरमेंट्स आहेत किंवा जे इम्प्लिमेंटेशन आहेत त्याचा जे स्टँडर्डाइज अप्रोच आहे तो स्टँडर्डाइज अप्रोच फॉलो करण्याचं काम काय करते, सर्व्हिस ट्रान्झिशन फेज करते. हे आहे त्याचं फोर्थ थर्ड की प्रिन्सिपल. पहिलं होतं प्रॉपर ट्रान्झिशन पॉलिसी किंवा क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी असली पाहिजे, हे फर्स्ट की प्रिन्सिपल आहे. तर सेकंड की प्रिन्सिपल काय आहे की तुमची जी पॉलिसी आहे ती ऑर्गनायझेशन स्टँडर्डला मॅच करणारी असली पाहिजे. थर्ड काय आहे की तुमचा जो सर्व्हिसची जी रिक्वायरमेंट आहे किंवा सर्व्हिसची जे इम्प्लिमेंटेशन असेल ते कसं असलं पाहिजे, स्टँडर्ड अप्रोच फॉलो करणारं असलं पाहिजे. ओके, फोर्थ की प्रिन्सिपल काय सांगतं बघा, मॅक्झिमम अँड ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ प्रोसेसेस अँड सिस्टम्स. म्हणजे काय, तुमची जी काय सर्व्हिस ट्रान्झिशन स्टेट आहे त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही काय करता, तुमचे ज्या प्रोसेसेस आहेत किंवा तुमचे ज्या सिस्टम्सला काय करता किंवा तुमचे जे ऑपरेशन्स आहेत त्यांना काय करता, मॅक्झिमम युटिलाइज करता. किंवा तुमच्या प्रोसेसेसना तुमच्या सिस्टम्सना तुम्ही काय करता, सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये काय करता, मॅक्झिमम युटिलाइज करता. हे काय त्याचं फोर्थ की प्रिन्सिपल आहे. ओके, आणि फिफ्थ की प्रिन्सिपल काय आहे, मॉनिटर अँड प्रोएक्टिव्हली टेक्स मेजर फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ सर्व्हिसेस. तुम्ही काय करू शकता, सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये मॉनिटरिंग करू शकता आणि काय करू शकता, त्या सर्व्हिसेस ज्यावेळेस प्रोएक्टिव्ह असतील म्हणजे काय, ज्या कंडिशन ज्या सर्व्हिसेस किंवा ट्रान्झिशन चालू असेल अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता, त्या सर्व्हिसमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी तुम्ही अजून चेंजेस करू शकता. हे आहे त्याचं फिफ्थ की प्रिन्सिपल. पुन्हा एकदा सांगतो पाच की प्रिन्सिपल्स कोणते आहेत. पहिला प्रिन्सिपल आहे की क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी असली पाहिजे ट्रान्झिशन फेजमध्ये. ओके, ती क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी कशा थ्रू मिळते, तुम्ही तुमच्या युटिलिटीजना आणि तुमच्या वॉरंटीजना, ज्या आय टी सर्व्हिसेसच्या वॉरंटीज आहेत, ज्या आय टी सर्व्हिसेसच्या युटिलिटीज आहेत त्यांना ओळखून तुम्ही काय करू शकता, तुमची क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी ठेवू शकता. हे त्याचं पहिलं की प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल काय आहे, तुमची जी ट्रान्झिशन पॉलिसी आहे, जी क्लिअर ट्रान्झिशन पॉलिसी आहे ती कशी असली पाहिजे, ऑर्गनायझेशनचं जे गव्हर्नन्स आहे किंवा ऑर्गनायझेशनचे जे स्टँडर्ड आहे त्यांना मॅच करणारी असली पाहिजे. दिस इज युअर सेकंड की प्रिन्सिपल. थर्ड की प्रिन्सिपल काय असतं की तुमचा जो सर्व्हिसचा जो सर्व्हिस इम्प्लिमेंट तुम्ही ज्यावेळेस करता त्या सर्व्हिस इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस तुमचा जो अप्रोच आहे तो अप्रोच स्टँडर्डाइज असला पाहिजे. हे त्याचं थर्ड की प्रिन्सिपल. फोर्थ की प्रिन्सिपल काय आहे की तुम्ही तुमच्या प्रोसेसेसना आणि तुमच्या सिस्टम्सना मॅक्झिमम युटिलाइज केलं पाहिजे. मॅक्झिमम युटिलायझेशन केलं जातं, हे त्याचं फोर्थ की प्रिन्सिपल. फिफ्थ की प्रिन्सिपल काय आहे, तुमच्या प्रोसेसेस किंवा तुमचं जे ट्रान्झिशन आहे ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस किंवा तुम्ही तुमच्या ट्रान्झिशन फेजचा यूज का करता, तर तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसच्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आणि त्याच्यावर मॉनिटरिंग ठेवून त्याचं स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही काय करता, प्रोएक्टिव्हली काहीतरी ऍक्टिव्हिटीज कॅरी करता. मग हे काय तुमचं फिफ्थ ट्रान्झिशन प्रिन्सिपल आहे. जे पाचही पाच की प्रिन्सिपल्स इम्पॉर्टंट आहेत सर्व्हिस ट्रान्झिशनचे. ओके, त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, काय सांगितलं, सांगितलंय ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिले आहेत सर्व्हिस ट्रान्झिशन जे काय फेज आहे त्या फेजचे ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत. आता बघा ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत. पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे टू अलाइन द न्यू ऑर मॉडिफाईड चेंजेस विथ द बिझनेस रिक्वायरमेंट. म्हणजेच काय, तुमचे जे मॉडिफाईड चेंजेस असतील किंवा तुमचे जे न्यू सर्व्हिस चेंजेस असतील त्या चेंजेसना तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंट सोबत मॅच करणं, दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन फेज. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की ज्या नवीन तुम्ही चेंजेस करताय किंवा तुमचे जे मॉडिफाईड चेंजेस आहेत त्या चेंजेसना तुमच्या बिझनेसच्या रिक्वायरमेंट सोबत मॅच करणं, दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. सेकंड ऑब्जेक्टिव्ह बघा काय आहे, मॅनेज द ऑर्गनायझेशनल कॅपॅबिलिटीज अँड रिसोर्सेस इफिशियंटली सो दॅट इट ऍड्स व्हॅल्यू टू द बिझनेस. त्यांनी काय सांगितलंय की मेन ऑब्जेक्टिव्ह आहे सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचं,
की मॅनेज करायच्या, तुमच्या ज्या ऑर्गनायझेशनच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचे जे रिसोर्सेस आहेत त्या कॅपॅबिलिटीजना रिसोर्सेसना इफिशियंटली मॅनेज करता आलं पाहिजे. इफिशियंटली मॅनेज करण्यासाठी तुम्ही काय करता, सर्व्हिस ट्रान्झॅक्शन फेजचा यूज करता. आणि त्या गोष्टीला जर इफिशियंटली तुम्ही तुमच्या कॅपॅबिलिटीजना तुमच्या रिसोर्सेसना इफिशियंटली समजा तुम्ही मॅनेज केला तर तुम्हाला काय मिळेल, तुमच्या बिझनेसला तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता. म्हणूनच काय, तुमच्या ऑर्गनायझेशन ज्या कॅपॅबिलिटीज आहेत, तुमच्या ऑर्गनायझेशन जे रिसोर्सेस आहेत त्यांना इफिशियंटली मॅनेज करणं हे काय सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचं. जेणेकरून त्यांच्या मॅनेजमेंटमुळं काय होईल, तुम्हाला तुमच्या बिझनेसला व्हॅल्यू प्रोव्हाइड करता येईल. ओके, हे आहे त्यांचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय, आयडेंटिफाय एनी पोटेन्शियल रिस्क अँड प्रोव्हाइड मेजर्स टू ओव्हरकम इट्स इम्पॅक्ट ऑन अदर सर्व्हिसेस अँड बिझनेसेस. म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचा विचार करत असता त्यावेळेस त्याच्यासोबत चेंजेसच्या रिलेटेड असोसिएटेड ज्या रिस्क असतात त्या रिस्क मिनिमाइज कशा करता आले पाहिजेत, किंवा त्या रिस्कनं ओळखून त्या रिस्कचा इम्पॅक्ट दुसऱ्या सर्व्हिसेसवर किंवा दुसऱ्या फॅक्टर्सवर होणार नाही याची काळजी तुम्ही घेऊ शकता, किंवा याचे रिलेटेड ज्या रिस्क आहेत त्या असोसिएटेड रिस्क तुम्ही मिनिमाइज करू शकता. हे आहे तुमचं थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, तीन ऑब्जेक्टिव्ह समजले कोणते कोणते आहेत. पहिल्यांदा काय करायचं असतं, तुमच्या नवीन जे मॉडिफाईड चेंजेस आहेत त्यांना तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंट सोबत मॅच करणं हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे तुमच्या रिसोर्सेसना कॅपॅबिलिटीजना इफिशियंटली मॅनेज करणं, जेणेकरून तुम्ही त्याच्या थ्रू तुमच्या बिझनेसना व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकाल. थर्ड ऑब्जेक्टिव्ह तुमचं पोटेन्शियल रिस्क जे असते किंवा चेंजेसच्या असोसिएटेड जी रिस्क असते तिला कमी करणं, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या सर्व्हिसेसवर होणार नाही. हे तुमचं थर्ड ऑब्जेक्टिव्ह. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह काय आहे, एन्श्युअर दॅट एनी रिस्क इश्यूज ऑर चॅलेंजेस गेट रिपोर्टेड टू द बिझनेस स्टेक होल्डर्स. म्हणजे काय, तुमच्या बिझनेसमध्ये जे स्टेक होल्डर्स असतील त्यांच्यापर्यंत तुमच्या चेंजेसच्या रिलेटेड ज्या रिस्क आहेत किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये असणारे इश्यूज आहेत तर तुमच्या सर्व्हिसेसमधले जे चॅलेंजेस आहेत ते तुमच्या स्टेक होल्डर्सपर्यंत पोचावेत, हे एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचं. आणि फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह काय त्यांनी सांगितलं आहे, कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीज विथ द प्रोजेक्ट रिलीज अँड चेंज मॅनेजमेंट टीम. तुम्ही तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्या टीमसोबत प्रॉपर कोऑर्डिनेट करू शकाल किंवा प्रॉपर कोऑर्डिनेट करू शकता तुमच्या प्रोजेक्टच्या अंडर जी टीम असेल त्या टीमसोबत तुम्ही तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज प्रॉपर कोऑर्डिनेट करू शकता. याच्यासाठी सर्व्हिस ट्रान्झिशन फेज खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा तुम्ही त्याचं प्रॉपर कोऑर्डिनेशन तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही सर्व्हिस ट्रान्झिशन फेजचा यूज करणं गरजेचं असतं. हे तुमचे पाच ऑब्जेक्टिव्ह. पहिल्यांदा आपण काय बघितलं, फंडामेंटल्स बघितले सर्व्हिस ट्रान्झिशनचे, त्याच्यामध्ये पाच पॉईंट बघितले. त्याच्यानंतर सर्व्हिस ट्रान्झिशनचा पुन्हा एक ओव्हरव्ह्यू बघितला. त्याच्यानंतर वाय सर्व्हिस ट्रान्झिशन इज इम्पॉर्टंट हा एक पॉईंट बघितला. त्याच्यानंतर सर्व्हिस ट्रान्झिशनचे की प्रिन्सिपल्स कोणते आहेत, ते पाच की प्रिन्सिपल्स आपण बघितले. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत सर्व्हिस ट्रान्झिशनचे, ते पाच ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. जर याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर मला विचारा. थर्ड युनिटमधले आपले जे चार पॉईंट होते ते चार पॉईंट आपण आजच्या लेक्चरला कव्हर केले. जर कोणाला डाऊट असेल काही तर विचारा. आणि तुमची जी अटेंडन्स आहे ती चॅटबॉक्समध्ये टाका. ज्याने ज्याने अटेंडन्स चॅटबॉक्समध्ये टाकलेली नाही आहे त्यांनी अटेंडन्स चॅटबॉक्समध्ये टाका. आणि ज्यांची अटेंडन्स टाकून झाली असेल त्यांनी लेक्चर लेफ्ट केलं तरीही चालेल. थँक्यू.